आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। दिंडोरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपरी आंचिला जिल्हा परिषद शाळेला 5 खुर्च्या व इतर साहित्यांचे भेट। दिंडोरी तालुक्यातील दक्षिण पट्ट्यातील पिंपरी आंचिला जिल्हा परिषदेच्या शाळेला दिंडोरी तालुका विकास सहकारी संघाचे मनोहर आनंद चौधरी यांनी खुर्च्या भेट दिल्या आहेत। तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायत पिंपरी आंचिला यांच्या वतीने 8-10 दिवसात लाउडस्पीकर देण्याचे कबुली उपसरपंच प्रकाश पगार यांनी दिली व शाळेसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन सरपंच सवलताबाई बहिरम यांनी शाळेच्या शिक्षकांना व ग्रामस्थांना दिले। यावेळी मनोहर चौधरी, सरपंच लताबाई बहिरम, मधुकर चौधरी, प्रकाश पगार, भोजराज चौधरी, साहेबराव चौधरी, एकनाथ चौधरी, दीपक चौधरी, संजय गावित, रामभाऊ चौधरी, रामदास पालवी व शाळेचे मुख्याध्यापक रामराव भवर, विठ्ठल भारती, बाळू जिरे, दिनकर चौधरी, संजय बोराडे, भरतरी नाथ सातपुते, ठोंबरे मॅडम, केदारे मॅडम, तुंगार मॅडम आदी उपस्थित होते। रेनबो न्यूज करता श्यामराव सोनवणे, वणी। यथाशक्तीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी आपल्या शाळेला नीलकमल असं म्हटलं जातं की तुम्ही आपण सगळेजण वापरत असाल की टमाट्याचे कॅरेट वगैरे का, त्याची एक चांगल्या प्रकारची जाहिरात या ठिकाणी अगोदर झाली का, क्वालिटी त्याची चांगली आहे, अशी चांगल्या क्वालिटीच्या खुर्च्या या ठिकाणी शाळेला त्यांनी भेट दिलेली आहेत। शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार देतो आणि त्यांचे या ठिकाणी आभार पण मानतो, कारण असं म्हटलं जातं का ज्यांची मुलं या शाळेत नाही पण आपण या शाळेत शिकलो आहे आणि म्हणून त्याचं देणं किंवा कुठेतरी पांग फेडण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। ती प्रेरणा घेऊन इतरही अनेक जण समाजकार्यामध्ये या ठिकाणी पुढे आहेत आणि तेही थोडा थोडा हातभार लावतील, कारण ही स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे किती वरून अनुदान मिळतं किंवा काय, आणि शाळेचा विकास हा गावाच्या प्रयत्नांनी या ठिकाणी होत असतो, ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी होत असतो आणि तो अधिकाधिक व्हावा, कारण आपली शाळा ही जिल्हा पातळीपर्यंत गुणवत्तेमध्ये असेल, क्रीडामध्ये असेल पोहोचलेली आहे आणि म्हणून आमचा हट असतो की तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर ते या ठिकाणी घडेल, त्या ठिकाणी आम्ही 5 वर्षांनी गावाचं नाव हे कुठेतरी जिल्ह्यामध्ये होत असतं। शाळेला पाण्याचा प्रश्न हा उन्हाळ्यात होता, तर आता पावसाळा चालू आहे, या संदर्भात काय सांगाल? आता पाणी येतं शाळेला, पण आता सध्या मुलं नव्हते ना, त्याच्यामुळे पाणी सोडलं गेलं नाही, आता सोडलं जाईल पाणी। जिल्हा परिषद शाळा ही आपल्या याच्यात देखरेखीखाली असते, तर आपण पंचायतच्या वतीने शाळेला आता स्पीकर नाही आहे पण छोटा आहे, त्याबद्दल काय सांगाल? स्पीकर पहिला होता पण आता सरांनी सांगितलं छोटा स्पीकर पडतोय, आम्ही एवढे 8 दिवसाचा मोठा स्पीकर देतो। पाण्यासाठी सरांनी इकडनं तिकडनं ट्रॅक्टर मागितले, संडास बाथरूम धुतले, इथं पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही पंचायतच्या मार्फत काय देणार? हो, मग आता आमचं जेवढं कर्तव्य राहील तेवढं तर आम्ही करणारच आहे, कारण आता हे सरपंच पद मिळून मला काय 4th-5th महिना चालू आहे, एवढ्या 4 महिन्यात पुढं थोडं काही गोष्टी लगेच होतील, आलं म्हणजे आमचं कर्तव्य ते आम्ही पूर्ण करणारच आहे, जे शाळेला लागणारी वस्तू ते आम्ही मिळवून देणारच आहे आणि आमचं पण पूर्णपणे शाळेवर लक्ष राहणारच आहे। शाळेला उपक्रम ह्या हिशोबाने राबवला का भविष्यात इतर कार्यकर्त्यांनी किंवा माझ्या मित्र सहकार्यांनी याच्यातून प्रेरणा घेऊन आणि आपण अशी छोटी छोटी भेट देत गेलो तर त्यांच्या ज्या अपूर्ण गरजा आहेत, ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून पूर्ण होतील आणि जेणेकरून त्यांच्याकडं निधीचा एक मोजका निधी असतो शाळेला, तर मग आपण हातभार लावून आणि सहकार्य केलं तर हीच प्रेरणा इतरांनी घेतली चांगलं राहील, हा येतो आहे माझा। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।